सांगली जिल्हा पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षक आणि तुर्ची प्रशिक्षण केंद्राकडील 3 निरीक्षक अशा 6 अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यात कार्यकाळ पूर्ण केलेले 2 आणि विनंतीनुसार 5 निरीक्षक बदलीने जिल्ह्यात येणार आहे. परिक्षेत्रामध्ये तसेच आयुक्तालयातील कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या राज्यातील 259 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात सायबर ठाण्याकडे कार्यरत असणाऱ्या संदीप भागवत यांची मुंबई शहरला विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांची गुन्हे अन्वेषण विभागाकडे आटपाडीचे निरीक्षक प्रकाश गायकवाड यांची मुंबई शहरला बदली झाली आहे. तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथील सूरज मुलानी यांची सोलापूर शहरला, रवींद्रनाथ भंडारे यांची सोलापूर शहरला, धनंजय मोरे यांची ठाणे शहरला बदली झाली आहे. तर हिम्मत माने पाटील यांची गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथून तुर्चीला, किरण रासकर यांची गोंदियाहून सांगली जिल्ह्यात बदली झाली आहे. विनंतीनुसार झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत बबनराज जगताप यांची जळगावहून तुर्ची येथे, संग्राम शेवाळे यांची नागपूरहून सांगलीत, संदीप पाटील यांची पिंपरी चिंचवडहून सांगलीत, किरण चौगुले यांची मुंबई शहरहून सांगलीत, विकास जाधव यांची पुणे शहरहून तुर्ची येथे बदली झाली आहे. अप्पर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचा आदेश जारी केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.